एका पुरीचं नवीनच लग्न झालं. नवीनच लग्न झाल्याच्या नंतर आता पहिला सण, पहिल्यांदा सासूबाईला आपली परीक्षा घ्यायची असेल म्हणजे पोरींची परीक्षा घ्यायची असेल तर काय करतात, पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लावतात, बरोबर ना. त्या सुनाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लावला सासूबाई. सासूबाईंनी, सासूबाई म्हणल्या सुनबाई इकडे, म्हणल्या आज आपल्या घरी सण आहे, म्हणल्या पुरणपोळीचा स्वयंपाक तुला करावं लागते. सुनबाईला तो घामच आला. पुरणपोळी खायची माहिती पण करायची माहीत नाही, आता पुरणाच्या आत पुरण घालायचं का पिठात पुरण घालायचं हेच माहीत नाही ना. तिनं काय केलं, ठीक आहे म्हटली, तिनं तिच्या आईला फोन केला. मॉम, शहरातली होती ना ती. मॉम म्हणते काय काम, पुरगी म्हणते मला आलाय घाम. ती म्हटली काय झालं, म्हटली काही नाही, म्हटली मला सासूबाईनी पुरणपोळी स्वयंपाक करायला लावलाय, तेव्हा यूट्यूब नव्हतं बरं का, स्वयंपाक करायला लावलाय म्हटली. आता काय करू. मग तिची आई म्हटली हरभऱ्याची डाळ शिजायला घाल, त्यात तर जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी असतं तेवढं पाणी सांगितलं करायला. आणि आता नंतर काय झालं, तिचा मोबाईल झाला स्विच ऑफ. स्विच ऑफ झाल्याच्या नंतर तो मोबाईल, लाईट नव्हती त्यांच्याकडं बरं, मोबाईल स्विच ऑफ झाला. तिने काय केलं, डाळ शिजली, आता आमटी करायची. आमटी करायची, तिनं काय केलं, एवढ्याच मिरच्या घेतल्या, आमटीत फक्त तिघाची करायची होती हा, एवढ्याच मिरच्या, एवढीच अद्रक, एवढंच लसूण आणि कळशी भरून पाणी. तिनं फोडणी दिली. फोडणी दिल्याच्या नंतर सासूबाई किचनमध्ये आल्या, त्यांनी भाजीचा कलर बघितला, म्हणल्या मला भूकच नाही, माझा उपवास आहे म्हणल्या. मला भूकच नाही म्हणल्या, ठीक आहे. नवरा आला, नवऱ्यानं जेवायला बसला, बायकोने ताट वाढलं, त्यानं पहिलाच घास घेतला, पहिलाच घास घेतला की कानातून दूर, नाकातून पाणी, डोळ्यातून घळा 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 पाणी वाहायला लागलं. बायको म्हणली होय व कशी झाली आमटी. नवरा म्हणला काय सांगू, म्हणला इतकी छान झाली की कौतुक कमी पडेल. मग म्हणली डोळ्यातून पाणी, म्हटलं काही नाही आनंद अश्रू आहेत. बायको म्हटली मग वाढू का थोडी, नगर नगर म्हटलं ह्याच्यापेक्षा आनंद जास्त सहन नाही व्हायचा. विठ्ठल विठ्ठल मी यासाठी उदाहरण दिलं, संतांमधला फरक आणि आमच्यातला फरक हा दोन्हीतला फरक आहे. संत आपल्याला सांगतात असे तसे नाही सांगत, अनुभव असल्याशिवाय सांगत नाही. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, अनुभवाशिवाय संतांचं बोलणं नाही. संतांची प्राप्ती आपल्याला होईल, हरीची प्राप्ती आपल्याला होईल, पण आपल्या मनामध्ये जे काही षडविकार आहेत ते तोडावे लागतील. अभंगाचं दुसरं चरण, बंधने. बघा, लोक म्हटले साधन रूपी संतांना साध्य रूपी भगवंताजवळ घेऊन जाण्यासाठी दुसरा एखादा मार्ग नाही का. बघा क्रिकेटमध्ये किती बॉल असतात, किती बॉल असतात, सहा बॉल असतात. एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात, किती असतात, किती असतात, खेळतात क्रिकेट, येतो का, किती असतात, एक
असतात सहा नसतात एकच बॉल असते हो टाकतात सहा वेळेला बॉल एकच असतो सहा वेळेला टाकतात तसंच आपल्यामध्ये सुद्धा सहा षडविकार आहेत काम क्रोध मद मत्सर मोह हे सगळे षडविकार जर आपल्याला डिलीट करायचे असतील तर कामरूपी जो षडविकार आहे त्याच्यावरती मात करावी लागेल बरोबर मग भगवंताचं नामस्मरण जर सतत आणि सतत तुमच्या मुखामध्ये असेल गोविंद 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 छंद म्हणाला भगवंताच्या नामस्मरणाचा छंद लागला पाहिजे सतत आणि सतत भगवंता तुझ्या नामस्मरणामध्ये मला राहता आलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण करून आपल्याला जे काही साध्य प्राप्त करायचं आहे ते साध्य एकदा मिळालं की परत आपण त्या वाट्याला जात नाही समजा एखाद्याला जर PSI व्हायचं त्याचं गोल आहे PSI व्हायचं त्याचं ड्रीम आहे PSI झाल्याच्या नंतर तो त्याच्या पुढच्या पोस्टची तयारी करेल का त्याचं ड्रीम कुठपर्यंत होतं त्याचं स्वप्न कुठपर्यंत होतं PSI होण्यापर्यंत एकदा साध्य प्राप्त झालं की माणूस पुढचं काही बघत नाही छोटंसं उदाहरण देऊन पुढे जाईल एक जणाचं 6 महिने झाले लग्न झालं 6 महिने झाले लग्नाला बायको म्हटली दोघं जणच घरामध्ये होते तिनं नवऱ्याला म्हटली लग्नाच्या आधी माझ्यावर किती प्रेम करायचं म्हटली तुम्ही 6 महिन्यात एवढं बदल चाल वाटलं नव्हतं मला 6 महिन्यात तुमचं एवढं प्रेम कसं काय कमी झालं म्हटली माझ्यावरचं नवरा म्हटला तसं काही नाही तुला असं का वाटतंय नाही म्हटली तसं नाही खरंच तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय नवरा तिला म्हटला एकदा बस पकडल्यावर पुन्हा बसच्या मागं कुणी पळतंय का अजून सोपं सांगू एक जणाचं 4 दिवस झालं लग्न झाले 4 दिवस हा 4th दिवशी तिनं तिच्या नवऱ्याला जवळ बोलविलं जवळ बोलविल्याच्या नंतर म्हटली 4 दिवस झालेत म्हणली लग्नाला एवढा बदल झाला असं वाटलं नव्हतं ती म्हटलं काय झालं म्हटली लग्नाच्या आधी कुठं कुठं मला फिरायला घेऊन जायचं गणपतीपुळे काय मनाली काय कुलू काय कुठं गोवा काय कुठं 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 फिरायला नेत होतात 4 दिवसात एवढं बदललात ती म्हटला निवडून आल्यावर प्रचाराला कुणी डबल जाते का विठ्ठल विठ्ठल तसंच ही जी प्राप्ती आहे हे जे साध्य आहे हे जर साध्य करून घ्यायचं असेल तर सतत आणि सतत भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या मुखामध्ये पाहिजे तेव्हा भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल तेव्हा संतांची प्राप्ती होईल अभंगाचं तिसरं संत विन प्राप्ती नाही नाही
प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय प्राप्ती नाही, संतांशिवाय आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही. संत जर आपल्या आयुष्यामध्ये नसतील तर आपल्या आयुष्याला देखील अर्थ नाही. तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारे ज्ञानोबार आहेत, तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारे तुकोबार आहेत, तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारे संत आहेत. आणि संतांमुळे तुमचं आमचं आयुष्य आहे. जे फक्त स्वतःच पाहतात तो जीव आहे, जो फक्त स्वतःच पाहतो तो जीव आहे, पण जे जगत कल्याणाचं पाहतात ते संत आहेत. संतांचं येणं हे जगत कल्याणाकरिता आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे. एक वेळचा प्रसंग सांगून जाईल. नाथ बाबा नदीकाठी वसले होते आणि नदीकाठी वसले असताना एक विंचू पाण्यामध्ये पडला होता. तो विंचू पाण्यामध्ये सारखं तडफड 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 त्याची चालू होती. नाथ बाबा हे बघत होते. नाथ बाबांना त्या विंचवाची दया आली म्हणून त्या नाथ बाबांनी तो विंचू उचलला आणि आपल्या तळहातावरती ठेवला. तळहातावरती ठेवल्याबरोबर त्या विंचवाने नाथ बाबांच्या हाताला दंश केला. तो विंचू बाबांनी हात झिडकारला, तो विंचू पाण्यामध्ये पडला. परत नाथ बाबांनी तो विंचू उचलला, आपल्या तळहातावरती ठेवला. परत विंचवाने दंश केला, परत नाथ बाबांनी हात झिडकारला, परत विंचू पाण्यामध्ये पडला. असं 7-8 वेळेस झालं. एक ग्रहस्थ नाथ बाबांच्या पाठीमागून ही कृती पाहत होता. नाथ बाबांच्या ग्रहस्थ तो जवळ आला आणि म्हटला, बाबा तो विंचू तुम्हाला सारखं चावतोय, तुम्हाला सारखं दंश करतोय, तरीही त्याला पाण्यातून वर काढण्याचा एवढा काय अट्टहास? नाथ बाबा म्हणतात, बाबा तो विंचू असून तो त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही, तर मी संत असून मी माझा चांगला गुणधर्म का सोडू? याच्यावरूनच कळतं संत जे असतात ना ते आपला देह या जगाच्या कल्याणासाठी झिजवत असतात. तुमचं आमचं येणं फक्त आपल्या लोकांकरिता आहे, पण आमच्या मामांसारखी लोकं असतात ना, ती लोकं एकाचा नाही तर अनेकांचे संसार उभे करत असतात. स्वतःचा संसार बघत असताना थोडंसं गरिबाकडेही ते लक्ष देतात. बाबा काय कमी आहे तुझ्याकडे? कोणाच्या घरामध्ये तेल नसेल, मीठ नसेल, भाकरीला पीठ नसेल, तर ते काम देण्याचं आमचे मामा करतात. आणि याच्यासारखं दातृत्व अजून काय पाहिजे? आणि लोकांमध्ये देव शोधला तर माणूस आयुष्यामध्ये माणसाला कधीच काही कमी पडत नाही दादा. आणि माझं तर भगवंताला फक्त आज एवढीच विनंती असेल की देवा तुला जर काही द्यायचं असेल तर अजून कमीत कमी 50 ते 60 वर्ष मामांना आयुष्य दे, जेणेकरून एवढी सगळी लोकं सुखी होती. अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे दादा? आणि पैसा खूप लोकांकडे, खूप पैसा आहे, अक्षरशः ठेवायला जागा नाही, पण देण्याची दाणत कोणाकडे नाही. जास्त पैशावाले, जास्त प्रॉपर्टीवाले आहेत ना, त्यांच्या हातून एकही रुपयाचं कर्म, एकही रुपयाचं दान होत नाही. पण आज दातृत्व देण्याची क्षमता ज्या लोकांकडे असते ती लोकं म्हणजे आमच्या मामांसारखी. अजून काय पाहिजे? या जगामध्ये अशा दोनच उपमा आहेत, एक म्हणजे आई वडील आणि दुसरे म्हणजे संत. एकदा सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वरती करा. एकदा ताट सुंदर असं आपण भजन करू. ताट हात वरती करायचे, ताट सर्व सर्व सगळे कट्ट्यावर बसलेले, मट्ट्यावर बसलेले, टेकून बसलेले, गुडघे आकडलेले, गुडघे लांबिवलेले, पबजी खेळत असलेले, तंबाखू चोळत असलेले, चुना काढत असलेले, सगळे 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 शाली पाकडलेले, सगळ्यांनी हात वरती करायचे. इकडं कीर्तनालाच बसलात ना तुम्ही, ताट हात वरती करायचे. जार पशी बसलेले दादा विठोबा रखुमार Hold on.
जिन दाग साठी नाथ बाबांचा अभंग निवडला होता हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची वंदने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही संतांशिवाय आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही भगवंताकडे जायचं असेल तर आपल्या मनामध्ये जी काही बंधने आहेत षडविकार आहेत ती आधी तोडावे लागतील मग आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाचं शेवटचं संत आपलं मनोरथ पूर्ण करतील पण ते मनोरथ पूर्ण करण्यासाठी आपलं नामस्मरण तितक्या ताकदीचं पाहिजे तेव्हा संत आपलं मनोरथ पूर्ण करतील जाता जाता फक्त एवढंच सांगेल आई वडिलांची सेवा करा आई म्हणजे काय असते आई म्हणजे भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ असते आई म्हणजे आई असते नसते सांभाळणारी दाई समुद्राची शाई आकाशाचा कागद पर्वताची लेखणी साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला आली ना तरी तिला लिहिता येणार नाही कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई आई असते दादांनो एक काल्पनिक कथा आहे दोन मिनटात सांगून माझा कथे कीर्तनाला पूर्ण विराम घेते एक चिमणी असते बघा चिमणी आणि ती चिमणी जंगलामध्ये राहत असते आणि जंगलामध्ये राहत असताना तिचं एक घरटं असतं छोटंसं आणि त्या घरट्यामध्ये ती चिमणी त्या पिलांना जन्म देते जन्म दिल्याच्या नंतर ती चिमणी दररोज बाहेर जाणार चारा घेऊन येणार आणि त्या पिलांना खाऊ घालणार एके दिवशी ती पिलं म्हणतात आई शेजारच्या घरट्यामधली जशी चिमणी त्या पिलांना सोडून गेली तशीच आम्हाला उडायला आल्याच्या नंतर तूही आम्हाला सोडून जाशील का ग त्यावेळेला ती आई म्हणते नाही बाळांनो मी नाही तुम्हाला सोडून जाणार त्यावेळेला ती पिलं म्हणतात ठीक आहे आई त्यावेळेला एके दिवशी काय होतं त्या जंगलाला खूप आग लागते आणि आग एवढी एवढी लागते ती आग जशी 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 जवळ येईल तशी तशी त्या घरट्याच्या जवळ यायला लागते आणि ती जी चिमणीची पिलं असतात ती पिलं आता मोठी झालेली असतात आता उलटं होतं ती चिमणी जी असते ती त्या घरट्यात राहते आणि ती पिलं बाहेर जाऊन चारा दररोज घेऊन येत असतात त्या दिवशी ती पिलं आली आल्याच्या नंतर त्या चिमणीला म्हणतात आई आग फार जवळ येते आता कसं ग तुला तर उडताही येत नाही त्यावेळेला ती चिमणी म्हणते बाळांनो माझा विचार करू नका तुम्ही जा
त्यावेळेला ती पिलं एका क्षणाचाही विचार न करता ती पिलं उडून जातात. ज्या वेळेला आग शांत होते आणि आग शांत झाल्याच्या नंतर ती पिलं त्या चिमणीला बघायला येतात, त्यावेळेला त्या चिमणीने झाडाच्या खोडावरती लिहून ठेवलेलं असतं, बाळांनो मी वणव्याने नाही जळाले, आगेच्या वणव्याने जळाले नाही, ज्या वेळेला तुम्हाला मी जा म्हटले, जा म्हटल्याबरोबर तुम्ही एकदाही मागे वळून बघितलं नाही ना बाळांनो, त्या विचाराने मी जळाले. मला तुम्हाला आई सांगायची, आई आई असते दादा, आई शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करत असते, त्यामुळे आई वडिलांना विसरू नका, गोमातेला गोमातेचं रक्षण करा. गाय आपल्या देशाचं धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राष्ट्रशास्त्र आहे. गोठ्यामध्ये गाय, अंगणामध्ये पवित्र शितुळस, गळ्यामध्ये पवित्र शितुळशीची माळ धारण करा. एकादशी व्रत करा. एकादशीच्या दिवशी तुम्ही आम्ही जे काही चपाती भजी खातो ती श्वानाची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे आहे आणि श्वान म्हणजे कुत्रा, म्हणून एकादशी व्रत करा. आपल्या या देशासाठी जे वीर पुरुष होऊन गेले ना त्यांना मात्र विसरू नका. ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्यांचे नाव घेता गर्वाने फुकते छाती, ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्यांचे नाव घेता गर्वाने फुकते छाती, ज्यांनी स्वतःच्या स्वभावावर सत्ता आणली मराठ्यांच्या हाती, त्यांनाच म्हणतात राजा शिव छत्रपती, त्यांनाच म्हणतात राजा शिव छत्रपती. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. त्या जवानांना, सीमेवरती लढणाऱ्या त्या जवानांना मात्र विसरू नका, कारण ते तिथे लढतायत ना. म्हणून आज आपण या ठिकाणी सुखाने भाकरी खातोय, म्हणून त्या जवानांना, शेतामध्ये काम करणाऱ्या किसानाला कधीच विसरू नका. दररोज रात्री झोपताना या दोघांचे आभार म्हणा आणि मग झोपा. या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मामा परत एकदा तुमचे मनापासून धन्यवाद देईल. अशी लोक माऊलींनी सद्बुद्धी घालावी आणि अशी लोक समाजामध्ये अजून तयार व्हावी हीच भगवंताला प्रार्थना करेल. या ठिकाणी सर्व उपस्थित महाराज मंडळी, आमचे अनंत महाराज या ठिकाणी आहेत, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद देईल. सगळ्यांचे धन्यवाद झाले. स्पीकरवाले दादा तुमचेसुद्धा मनापासून धन्यवाद. उद्याच्याला फक्त थोडी चांगली सिस्टीम लावा अजून, ठीक आहे. या ठिकाणी सर्वांची नावं घेतली. जर कोणी राहिलं असेल तर चटया टाकणारापासून पत्रवाळा उचलणारापर्यंत सगळे सर्वांचे मनापासून धन्यवाद देईल. जर बोलण्याच्या अनवधानामध्ये जर कुणाला एखादा चुकीचा शब्द गेला असेल ते माझ्या वाणीचे दोष आहेत, जे काही बरोबर असेल ते माझ्या उर्वर्यांचं धन आहे, कारण मी सुद्धा एक पामर आहे, माझं पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरे. झालेली सेवा माऊलीच्या, पांडुरंगाच्या, मला जन्म दिलेल्या आई वडिलांच्या, समर्थांच्या चरणी आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर. Oh,
Turn.